श्रीकांतचा एन्काउंटर फणसाने करावा. श्रीकांत जे बदलापूरला केलंय, आता मध्ये दुस्तुल घेऊन वगैरे त्यांचे पोस्टर लावलेत. आमची अपेक्षा आहे पुण्यात पण त्यांच्या अशा प्रकारचे पोस्टर लागतात करावं. जे बदलापूरला आपण केलं मिंद्यानी फडणवीसांनी, एका अल्पवयीन मुलीवर तिघे जर सामुदायिक बलात्कार करतात, ही बदलापूरपेक्षा भयंकर घटना. फडणवीसांनी त्यांच्या कमरेला जे पिस्तूल असेल ते काढावं, स्वतः जावं आणि पोस्टर मधनं बाहेर यावं. तू तर या सिंगमचा पोस्टर आहे ना, त्या पोस्टर मधून त्याने बाहेर पडलं पाहिजे. हा, त्यातून हटा पोस्टर और निकला क्या खलनायक, ऐसा नहीं चाहिए. आप नायक हो ना, तो पोस्टर से बाहर आकर लॉलर निकालो और एनकाउंटर कर दो. करा एनकाउंटर साहब. पंतप्रधानांच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यावर कुठेतरी महायुतीचे नाराजी नाट्य वगैरे का बरं, मुंबईमध्ये कार्यक्रम होणार जे ठाण्यामध्ये चुकाय, त्यामुळे कुठेतरी भाजप नाराज आहे. मला माहिती असं आहे की मिंदे भाजपमध्येच आहेत ना. एकनाथ शिंदे कुठे आहे शिवसेना, त्यांचा काय शिवसेनेचा संबंध? एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाचाच आहे. लेबल फक्त काही लावलं असेल त्यांनी सध्या तात्पुरतं, पण एकनाथ शिंदे अजित पवार हे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा ते भाजपमध्येच आहे. मोदी आणि शहांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फक्त तोडायचे होते म्हणून त्यांचा वापर केला. बाकी हे पूर्णपणे त्यांनी भारतीय जनता पक्षाची वस्त्र नेसून ते आता फक्त त्यांच्या घरामध्येच नांदायचं बाकी. अजित पवार बारामतीतून माघार घेणार असे संकेत त्यांनी दिलेले आहेत. मला माहित नाही, पण बारामतीची परिस्थिती अजित पवारांसाठी फारशी चांगली नाही ओव्हरऑल सगळ्या बारामती, हे मी सांगू शकतो.